नमस्कार, लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. साठी वांगं घेतलं आहे, एक मोठं भरताचं वांगं आहे. स्पेशल जळगावचं खानदेशी वांगं म्हणतात त्याला. 300 ते 400 ग्रॅम वांगं आहे आपलं. त्यासाठी आपल्याला कांद्याची पात लागणार आहे. 100 ग्रॅम कांद्याची पात, कोवळी पात घेतली आहे मी. 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 1 कांदा वापरतो आहे आपण. तुम्ही टमाटाही वापरू शकता, पण मला स्वतःला टमाटाने आवडत म्हणून मी टमाटाने वापरणार आहे. आणि कोथिंबीर, याचं देठ काढून घेते मी हाताने. तेल लावून घेऊ आपण आणि गॅसच्या फ्लेमवर भाजून घेणार आहे मी. तेल लावलं म्हणजे साल छान निघते आपली. गॅस चालू केला आहे मी. स्टँड ठेवलं आहे, जाळी ठेवली वांगे भाजण्यासाठी स्पेशल. वांगं असं फिरून फिरून भाजून घ्यायचं आहे आपण. हातात पकडून ठेवायचं, मस्त असं काळ होईल तोपर्यंत भाजायचं. ते वरची साल जळेल तोपर्यंत, म्हणजे आतपर्यंत शिजेल. ते असं फिरून फिरून वांगं भाजून घ्यायचं. इकडे भाजलं गेलं आहे, पण हे थोडंसं कडक आहे म्हणून मी इथं परत ठेवलं आहे. भाजलं गेलं आहे आपलं वांगं, आता थोडं गार करून घेऊ. त्याला गार झालं आहे वांगं, पण तेल लावल्यामुळे सहज साल निघते त्याची. हाताने काढू शकता किंवा सुरीने, मला हाताने छान जमतं. गरम असतानाच काढून घ्यायचे, खूप गार नाही द्यायचं, नाही तर आपलं मॅश करायचं आहे त्याला. वांग्याला गरम असताना छान मॅश होतं ते. असं काळं होईल तोपर्यंत भाजायचं वरची साल. तर चुलीवर भाजलेल्याची अजून खमंग चव येते, स्मोकी फ्लेवर येतं त्याचा. सगळी साल आपण वेगळी काढून घेतली. तर वांगे आपल्याला बारीक मॅश करून घ्यायचे. त्यासाठी स्पेशल लाकडाचा खल येतो, खलबत्ता. त्याच्यात आपण पूर्ण वांग्याला असं मॅश करून घ्यायचं आहे. सुरी नाही करू शकतो किंवा बटाटे मॅशर नाही करू शकतो, पण इकडे खानदेशात ते मिळतात असे यात्रेमध्ये. देठामध्ये छान चव असते खरं म्हणजे वांग्याच्या भरिताची. वांग्याची चव देठामध्ये जास्त घेणार आहोत. तसेच गॅसवर डायरेक्ट फ्लेमवर तेल लावून घेतलंय मी. ते छान भाजली गेली. चुलीवर आली तर चुलीतच भाजून घ्यायचं. लसूण जर टाकायचं असेल तर लसूण पण भाजून घेतात चुलीवर विस्तवावर. त्याचंही आपण ठेचून घेऊ. मिरची देठ काढून घेते मी. याच्यातून लसूण ठेचून घ्यायचा, पण मी लसूण आल्याची पेस्ट टाकणार आहे. थोडी कोथिंबीर पण आपण त्याच्यात ठेचून घेऊ. मस्त झणझणीत मिरची आहे, खानदेशी मिरची. मिरची ठेचली गेली, आपण काढून घेऊ. छान ठेचलं गेलं आहे. वांग्याचंही लगदाही काढून घेऊ मॅश केलेलं. कांद्याची पात कापून घेतली, त्याचे कोवळे कांदेही बारीक कापून घेतले. कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, पण शेंगदाणे घेणार आहोत फोडणीला थोडे. आणि शेंगदा खोबऱ्याचे काप घेतले, सुके खोबऱ्याचे एकसारखे काप करून घेतले. फार पातळ नाही करायचे, थोडेसे असे राहू द्यायचे. ठेवली आपण गॅसवर. तेल टाकते मी. तेल थोडं जास्त जास्त द्यावं वांग्यांना. भरिताला वांग्याला थोडं जास्त तेल राहिलं तरच चव येते. थोडा हिंग घेतला आहे मी, नाही घातला तरी काही हरकत नाही, पण वांग्यांना पचायसाठी मदत करतं. मोहरी घातली 1/2 चमचा. जिरं घातलं आहे, थोडी हळद. आधी आपण शेंगदाणे, खोबरं टाकून घेऊ. कढीपत्ता तोडून घेते मी हाताने. बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते जेवताना कोणी काढणार नाही, खाल्ला जाईल तो आपला तसा. तर कांदा टाकायचा आहे. शेंगदाणे खोबरं आधी घातलं म्हणजे ते छान असे कुरकुरीत होते, नंतर घातलं तर ते असे वातडा लागतात.
चिवट लागतात खोबरं, आधी त्यांना कुरकुरीत करून घ्यायचं. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे, पण कांद्याची पात मधलाही कांदा टाकून घेऊ. स्प्रिंग ऑनियन आलं लसूण पेस्ट पाच सहा लसणाच्या पाकळ्या, त्याच्या निम्मे आलं त्याचं पेस्ट करून घेतली मी. मिरचीचा ठेचा बरं, म्हणजे अशी मिरची ठेचूनच घालायची किंवा लाल तिखटही वापरू शकता. लाल तिखटही बरीत असतं हे हिरव्या मिरचीतलं. कांद्याची पात घालते मी, पाहिजे तेवढी वापरायची आपण, त्याच्याने छान अशी टेस्ट आहे ते भरीतला. खूप वेळ नाही पडतायचं कांद्याची पात घालून, नाही तर चिवट होईल त्या भरीत. वांगं ठेसलेलं मसाला घालते मी, गरम मसाला, काळा मसाला कुठलाही वापरू शकतो आपण. मीठ, शेंगदाणे भाजून त्याची पावडर केली आहे ते पण टाकायची आपल्याला. साठी तेल जास्तच घ्यायचं आहे कारण वांगे तेल पितात, कमी टाकलं तर अगदी तुमचं सुकं सुकं भरीत होईल. थोडं झाकून द्यायचं आहे, अगदी बारंबार मसाले टाकले तरी वांग्याची चव सगळी चालली जाते. अगदी आपले मोजके मसाले टाकायचे, कमीत कमी, जास्तीत जास्त वांग्याची टेस्ट यायला पाहिजे असं. शेवटी आपल्या आवडीनुसार बेसिक मसाले आपण वापरले. एक तर 1.5 मिनटं झाकण ठेवते मी, सगळे आपलं भरीत तयारच झालं आहे, फक्त वाफ त्याच्यात जिरायला. झालं आहे आपलं भरीत तयार, मस्त तेल पण आलं आहे त्याला. आपण वरून कोथिंबीर, कांद्याची पात, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा कळण्याची भाकरी, कळण्याच्या पुरी कशासोबत पण आपण भरीत खाऊ शकतो. 2 दिवस आपण याचा आस्वाद घेऊ शकतो.